AIN न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। फुलंब्री खुलताबाद रस्त्यावरील वारेगाव नजीक सळई घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून इंडिका कारने जोराची धडक दिली, यामध्ये एक जण जागीच ठार झाले। सदर घटना गुरुवारी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास घडली। सचिन तात्याराव चव्हाण वय 33 राहणार किनगाव तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फुलंब्रीहून सचिन चव्हाण हा युवक किनगावकडे इंडिका कार क्रमांक MH09CM7309 ने जात असताना त्यासमोर लोखंडी सळई घेऊन जाणारा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर दिसून आला नाही। त्या ट्रॅक्टरवर भरधाव इंडिका कार जाऊन आदळली, यात सचिन चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला। याबाबत फुलंब्री पोलीस ठाण्यात माहिती मिळाली असता पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण गायकवाड आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। प्रशांत चव्हाण यांनी सचिन यास फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले। सचिन चव्हाण याचे खुलताबाद येथे हिरो होंडा या दुचाकीचे शोरूम चालवत होता। फुलंब्रीहून किनगाव येथे घरी जात असताना सदर अपघात घडला। याबाबत फुलंब्री पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे। संतोष नागरे, AIN न्यूज, फुलंब्री।